दोन बेडमधील अंतर, दोन ओळींमधील अंतर आणि दोन सऱ्यांमधील अंतर, यामधील गवतांचा तणांचा नायनाट, तणनाशक फवारणी. शेतकरी मित्रांनो, उभ्या पिकामधील तण नियंत्रण, तणनाशक फवारणी, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मी 8 दिवसापूर्वीच ह्या तणांचा बंदोबस्त केल्यामुळे तुम्हाला एकही तण यामध्ये दिसणार नाही. तर हे कशा पद्धतीने मी केलेलं आहे, कारण तरुणांपासून तर वयस्कर शेतकऱ्यापर्यंत आपण शेती करतो आणि ह्या तणांचा प्रादुर्भाव आपल्याला 12 महिने कोणत्याही पिकामध्ये दिसून येतो. परिणामी काय होतं, तणांचा प्रादुर्भाव वाढला, आपल्या जी काही पिकं राहता तर यांना थ्रिप्स मावा, तुडतुडे, पांढरे माशी, रसोशा किडे आणि आळी यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. परिणामी आपलं उत्पादन हे घटतं आणि पिकंही आपलं फेल जाण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. म्हणूनच दोन बेडमधील अंतर, दोन ओळींमधील अंतर आणि दोन सऱ्यांमधील अंतर, यामधील गवतांचा तणांचा नायनाट, तणनाशक फवारणी, याची माहिती मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. आता लक्षात घ्या, या दोन बाजू मी तुम्हाला सांगणार आहे, कारण नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच आपल्याकडेही दोन बाजू आहेत. तर त्या कोणत्या? आपल्याला यामध्ये तणनाशक फवारणी करायची. काही शेतकरी असं म्हणतील की तणनाशक फवारणी करून आपण जीवसृष्टीचा नाश करतोय, ही झाली पहिली बाजू नाण्याची. आणि दुसरी बाजू, ज्या शेतकऱ्याला वाटतंय की जीवसृष्टीचा नाश होतोय, तर त्यांच्यासाठी पुढे जाऊन मी जबरदस्त जुगाड सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ह्या तणांचा नायनाट आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, साध्यातलं साधं सोपं जुगाड मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तरुणांपासून वयस्कर शेतकरी आहेत आपल्याकडं, प्रत्येकाच्या घरामध्ये बॅटरी पंप उपलब्ध आहे, नसेल शेजाऱ्या पाजाऱ्याचं घ्या. आता काय करायचं, हे तणनाशक फवारणी आपल्याला करायची. जुगाड सांगायच्या आधी तणनाशक सांगतो. ग्लायफोसेट असणारा कोणताही घटक, मिरा 71 असेल, त्याचबरोबर टॉपर 77 असेल, इतर सारी असतील तुमच्याकडं जे उपलब्ध होतील, हे तणनाशक घ्या. प्रतिपंपासाठी 1 पुडी, किंवा तुम्ही ग्लायसेल घेऊ शकता, राऊंडअप घेऊ शकताय, टार्गा सुपर असेल, गोल असेल, या 4-5 घटकांपैकी 1 तणनाशक घ्यायचे. हे आणल्यानंतर आपल्याला जो बॅटरी पंप आहे, तर याला जो काही स्प्रे करतो आपण, तो पुढचा नोजल आहे, तर हा नोजल काढायचा आहे. आणि याच्या मध्ये आपल्याला एक हार्डवेअरमध्ये किंवा जिथं पंप उपलब्ध होतात तिथं एक टोपण मिळतं आपल्याला, एक झाकण मिळतं, गोल राहतं, तर हे यामध्ये फिट करायचं आणि पुन्हा एकदा नोजल लावायचं, हा पंप भरायचा आणि दाट फवारणी, या दोन ओळींमधील, दोन बेडमधील, दोन सऱ्यांमधील अंतर राहतं, तर यामध्ये फवारणी करायची. पाहू शकताय एकही तण राहिलेलं नाही. लक्षात आलं शेतकरी मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. आता ही फवारणी करतेवेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपलं जे काही पीक आहे यावर उडून द्यायचं नाही. जो तुमचं किती गवत वाढू द्या, गवताच्या लेवलला खाली धरायचं आणि दाट फवारणी करायची, जेणेकरून गवत तुमचं नाहीसं होईल आणि पीक तुमचं जोमदार येईल. आता माझ्या शेतामध्ये पाहू शकताय, ह्या दोन बेडमधील अंतर पाहू शकताय, हे एकदम चकाचक आहे, बरोबर. तर ही मी अत्यंत एकदम काळजीपूर्वक फवारणी केलेली आहे, त्यामुळे मला याचा रिझल्ट आलेला आहे. आता जी नाण्याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगितली होती, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आले असाल तरच समजेल. जे शेतकरी म्हणतात की जीवसृष्टीचा नाश होतोय, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, खुरपणी करावी लागेल आपल्याला. तुमच्याकडं जर घरच्या घरी माणसं उपलब्ध असेल तर खुरप्यानी खुरपणी करा, तणांचा नायनाट करा. दुसरा एक अजून जीवसृष्टीचा नाश होण्यापासून वाचण्यासाठी, सायकल कुळपा असेल हे वारंवार सतत 4-4 दिवसांनी फिरवत राहा. तिसरा एक पर्याय जीवसृष्टीचा नाश वाचवण्यासाठी, पेट्रोल चलित इंजिन मिळतं आपल्याला कोळप, हे घेऊन या आणि हे 8-8 दिवसांनी 4-4 दिवसांनी फिरवत राहा. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उभ्या पिकामधील तणनाशक फवारणी, तण नियंत्रण कशा पद्धतीने करायचे, दोन ओळींमधील अंतर, दोन बेडमधील अंतर, दोन सऱ्यांमधील अंतर, यामधील गवतांचा 100% नायनाट, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, साध्यातली साधी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेली आहे, त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.